नागपुर मध्ये अतिवृष्टिग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल झालेले आहे. सोनेगाव या गावात केंद्रीय पथक पाहणी करतात. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी यावेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांसमोर घोषणाबाजी सरकारकडून चुकीच्या पद्धतीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू झाले तक्रार. दरम्यान राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे खरे नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला. केंद्रीय पथकाकडून राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यात येते. आज हे पथक सोनेगाव राजात पोहोचल्यानंतर शासकीय पंचनामाच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक झाले. खऱ्या नुकसानग्रस्तांना मदत न मिळता ज्यांचं नुकसान झालं नाही अशा लोकांचं नाव पंचनाम्यात नमूद करण्यात आलं आहे असा आरोप काही शेतकऱ्यांनी केला. माझ्या घराचाच तर पंचनामा केला तर त्याचेच तर 6,000 रुपये पाठवले. घराचं नुकसान झालं 2 लाखाचं 6,000 पाठवले. का दे तुमचं सरकार देणार? तिसरा वेळा आहे पंचनामा का चौथा वेळा आहे? तर शेतावर बलवत जायचे पंचनामे करत जायचे. कोरा कागद घ्यायचा, कारा कागद करत जायचा. घर गेलं, संडास गेलं, शेती गेली, शेतीत काही नाही राहिलं. पैसे भेटले 12,000 रुपये शेतीचे. घराचे भेटले 5,000 रुपये खावटी आणि 6,000 रुपये भेटले होते. बस याच्यावर तर नाही भेटले बाबा काही.